एखाद्या बॉलिवूडच्या सिनेमाला सुद्धा लाजवेल अशी वास्तवात कामगिरी वसईच्या पोलिसांनी करून दाखवली आहे. 250 किलोमीटर पाठलाग करत चोरांना भारताची हद्द पार करण्याच्या आत अटक करून चोरीचा बहुतेक माल रिकव्हर केला आहे. वसईमध्ये डॉक्टरांच्या घरात चोरी झाली होती आणि ही चोरी पोलिसांनी अवघ्या 48 तासांमध्ये उजेडात आणली आहे. पिक्चरमधील कथानक असल्यासारखं वाटेल, मात्र वसईच्या पोलिसांनी खरोखरच हा कारनामा करून दाखवला आहे. जवळपास 250 किलोमीटरचा पाठलाग करत चोरांना भारताची बॉर्डर पार करण्याच्या आत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आणि त्यांच्याकडून चोरीचा बहुतांश माल हस्तगत केला आहे. दिनांक 30 नोव्हेंबर रोजी बाभोळा येथे राहणाऱ्या एका डॉक्टरच्या घरात चोरी झाली होती. घरातील सर्व 28 नोव्हेंबरला लग्नानिमित्त घराबाहेर गेले होते आणि याचाच फायदा घेत घरच्याच नेपाळी सुरक्षा रक्षकाने आपल्या अन्य 3 नेपाळी साथीदारांसह धाडसी चोरी केली होती. घरातील 6 लॉक तोडून सोनं चांदी तसेच घरातील मौल्यवान सामान असा 15,20,000 मुद्देमाल चोरट्यांनी चोरला होता. घरातील सुरक्षा रक्षकच गायब असल्याने पोलिसांना त्याच्यावरच संशय आला. त्यांनी लगेच 4 पथक तयार करून जलद गतीने तपासाची चक्र फिरवली. डॉक्टरांकडे असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या माहितीवरून पनवेल येथे गेल्यावर त्यांनी त्यांचे नातेवाईक सुरत येथे राहत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांचं एक पथक लगेच गुजरातच्या सुरतला गेले. त्यानंतर सुरत येथे हे तिघेही गोधरा बसमध्ये चढले असून ते नेपाळला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भाड्याने गाडी घेऊन सुरत ते गोधरा असं 250 किलोमीटरचं अंतर कापत या तिघांनाही भारताची हद्द पार करण्या अगोदर त्यांच्या चोरीच्या मालासह अटक केली. सुरेंद्र अमृत बोगोटी, झपात सोप शरबजीत सोप, शेर बहादूर कुलबहादूर शाही असं या तिघांची नावं असून ते तिघेही मूळचे नेपाळचे राहणारे असून ते वॉचमनचं काम करतात. यातील सुरेंद्र बोगोटी हा डॉक्टरांकडे सुरक्षा रक्षकाचं काम करायचा. याच्यातील एक आरोपी अद्याप फरार आहे, पोलीस त्याचा तपास घेत आहेत. तर यांच्याकडून 180 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 8 किलो वजनाचे चांदीचे दागिने, 10 घड्याळं, 1 लॅपटॉप, 1 आयपॅड आणि रोख रक्कम असं 1,23,000 एकूण 13,93,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिनांक 30 नोव्हेंबर रोजी वसई पोलिसांच्या हद्दीमध्ये बाबोळा येथील एक प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिक आहेत, त्यांच्या घरी चोरी झाल्याबद्दलची आम्हाला माहिती मिळाली होती. त्यांचे कुटुंबीय हे त्यांच्या लग्नानिमित्त औरंगाबादला गेले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा साफसफाईवाली एक महिला गेली तेव्हा दरवाजे उघडे पडल्याचे दिसले. आपण लगेच तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता आणि घराची स्ट्रक्चर पाहता तर मोठ्या प्रमाणात मुद्देमाल गेला असण्याची शक्यता आम्हाला दिसली होती. सदरचा वॉचमनसुद्धा खाली तळमजल्याला राहत होता आणि तोसुद्धा त्या ठिकाणी मिळून येत नव्हता. घटनास्थळी मुख्य दरवाजाच्या ठिकाणीसुद्धा थोडं रक्त वगैरे पडलं होतं, त्याच्यामुळं आम्हाला अंदाज आला होता की दरवाजा तोडत असताना आरोपी हे जखमी झाले असतील. त्या उपलब्ध माहितीच्या आधारे आपण तपास केला, तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूचे CCTV पाहिले, त्याच्या वेळेला आपल्याला 4 लोकांची मुवमेंट घटनास्थळाच्या आसपास दिसली. आपण बाबोळ्यालासुद्धा चांगल्या दर्जाचे कॅमेरे लावल्यामुळं त्या कॅमेऱ्यासुद्धा चांगली मदत झाली. आपल्याला असणारं नाव आणि त्याच्या फोटोच्या आधारे आपण माहिती काढली नेपाळी समाजातील इतर लोकांशी, माहितीदारांशी, बातमीदारांकडून. तर पनवेलला मोठ्या प्रमाणात नेपाळी समाज आणि वॉचमनचा व्यवसाय करणारे लोक राहतात, त्या ठिकाणीसुद्धा चौकशी केली. तर आपल्याला त्याचं पूर्ण नाव, त्याचा पत्ता आणि त्याचे सुरतला असणारे नातेवाईक याच्याविषयी माहिती मिळाली होती. ताबडतोब आपण सुरतला टीम पाठवली होती. आपण संध्याकाळी 7 वाजता आपण त्यांच्या घरी छापा टाकला सुरतला. 7 वाजता ज्यावेळेला एक नातेवाईक त्यांचा ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी सांगितले की 3 व्यक्ती आल्या होत्या आणि त्या 5 वाजता ह्या नेपाळला जाणाऱ्या बसमध्ये बसून ते प्रवास करायला निघून गेलेले आहेत. आपण ताबडतोब बस स्टँडला गेलो, तिथून बसविषयीची डिटेल मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याचा मार्गची माहिती घेतली किंवा नेहमी ज्या नेपाळला जाणाऱ्या बसेस ज्या मार्गाने जातात त्याची माहिती घेतली आणि आपल्या टीमनं एक खाजगी वाहन भाड्याने घेऊन त्या बसचा आपण पाठलाग सुरू केला. ती बस ज्यावेळेला आपल्याला माहिती मिळाली होती ही त्यावेळेला वडोदऱ्याच्या समोर
त्याच्यासमोर आपल्याला गेली होती. जवळपास दोन बस आणि आपल्या वाहनांमध्ये जवळपास 250-300 किलोमीटरचं अंतर होतं. पण मेन वाईल प्रवासामध्ये आपण ऑनलाईन सर्च केला, टेक्निकल तपास करून बसचे ड्रायव्हर कंडक्टर याचेसुद्धा मोबाईल नंबर काढले, त्यांना फोटो पाठवले आणि बसमध्ये आरोपी आहे का ह्याची खात्री केली आपण. तर त्यांनी ज्यावेळेला आपल्याला सांगितले की आरोपी बसमध्ये आहेत, तर त्यांना संशय न येता, कारण रात्रीची वेळ होती, ते कुठल्या तरी स्टॉपवरती उतरून गायब होण्याची शक्यता होती, तसंच मोठ्या प्रमाणात मुद्देमाल होता, त्यामुळे त्यांना संशय न येता बस थोडी हळूवार घेतली आणि आपल्या टीमनं जवळपास 300-350 किलोमीटर अंतर कव्हर करून त्यांना रस्त्यामध्ये बसमधूनच ताब्यात घेतलं.